नमस्कार मी अंजली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण हॉटेलसारखा पनीर टिक्का घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि तोही ताव्यावर कसा बनवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नेहमीप्रमाणे जर आजची रेसिपी आवडली तर प्लीज खाली लाईकचं बटन क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन घालून घ्यायचं आहे आणि चार चमचे दही घालून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि एक चिमूट हिंग घालून घेऊयात आणि पाव चमचा काळी मिरी पावडर आणि इथे मी एक चिमूट फूड कलर घेतलेला आहे तर हा ऑरेंज र ऑरेंज फूड कलर आहे आणि यामध्ये आता एक चमचा आलं लसूणची पेस्ट आणि अर्धा निंबाचा रस घालून घेऊयात आणि आता हे सर्व बॅटर आपल्याला व्यवस्थितरित्या असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा तर हे बॅटर आता मला थोडंसं घट्ट वाटतंय तर यामध्ये आपण एक चमचा पाणी घालून घेऊयात आणि एक परफेक्ट कन्सिस्टन्सीचं असं बॅटर तयार करून घेऊयात तर खूप पातळ बॅटर तयार करायचं नाही आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इतपत आपल्याला हे बॅटर घट्ट हवं आहे तर इथे मी काही पनीरचे तुकडे घेतलेले आहेत आणि कांद्याचे तुकडे घेतले आहे आणि कॅप्सिकमचे घेतलेले आहेत तर आपल्याला अशा स्क्वेअर शेपमध्ये हे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे जवळपास मी शंभर ग्रॅम पनीर घेतला आहे आणि दोन कांदे आणि दोन कॅप्सिकम घेतलेले आहे तर आता हे सर्व आपण या ह्या बॅटरमध्ये घालून घेऊयात आणि हळूवारपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर आपण इथे हे मिक्स करून घेऊयात तर इथे चमचाणी मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता पनीरचे तुकडे होत आहे तर आपण आता चमचाणी म न मिक्स करता हाताणीच हलक्या हाताणी मिक्स करून घेऊयात कारण पनीर खूप सॉफ्ट असतं तर हळुवारपणे असं सर्व आपण हे बॅटर याला लावून घेऊयात तर आता हे आपल्याला अर्ध्या तासाकरिता मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तर इथे अर्धा तास झालेला आहे आणि छान असं मॅरिनेट झालेलं आहे आता आपण इथे या स्टिकमध्ये घालून घेऊया तर ह्या स्टिक तुम्हाला कुठल्याही जनरल स्टोर्समध्ये मिळतील तर यामध्ये आता एक कांद्याचा तुकडा आणि एक कॅप्सिकमचा तुकडा असा करत करत आपल्याला हे सर्व ह्या स्टिकमध्ये घालून घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ही स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे तर अशा पद्धतीने आपण आता एक एक करून हे सर्व यामध्ये घालून घेऊयात तर खूप जास्त गर्दी करायची नाही जेवढं मावेल तेवढंच यामध्ये घालायचे तर बघा अशा पद्धतीने तर अशाच प्रकारे मी सर्व स्टिक अशा भरून घेतलेल्या आहे तर एकीकडे आपल्याला गॅसवर पॅन असा पसरट पॅन ठेवायचा आहे आणि त्यावर आता आपण दोन चमचे तेल घालून घेऊयात आणि गॅसचा फ्लेम आपल्याला मिडियम टू लो ठेवायचा आहे आणि ब्रशच्या साह्याने हे तेल सर्वीकडे असं स्प्रेड करून घ्यायचं तर शक्यतोवर असा पसरटच पॅन घ्यायचा आणि नॉनस्टिक पॅनवरच हे हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर असं एक करून ह्या स्टिक आपण ठेवून देऊयात आणि लो फ्लेमवर आपण ह्या सर्वीकडून आपल्याला छान अशा भाजून घ्यायचं आहे तर खूप हाय फ्लेम करायचे नाहीतर हे लवकर यावर चटके बसतात तर यावर आता मी चमचाभर तेल असं घालून घेतलेलं आहे आणि आता आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्वीकडून छान असं भाजून घ्यायचं आहे तर जवळपास पा सात ते दहा मिनटं लागतात याला भाजायला तर इथे आपला हा पनीर टिक्का आता रेडी झालेला आहे तेरा तापन सार्व हुए, तर आता आपण सर्व्ह करून घेऊया तर मस्त असा आपला पनीर टिक्का हॉटेलसारखा रेडी झालेला आहे तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर